सांगली जिल्ह्यामध्ये जो पूर आला होता तो पूर आता ओसरला आहे आणि जे नागरिक त्यांची शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली त्यांना उद्या शाळा सुरू होणार असल्यानं आज घरी पाठवलेलं आहे. आपल्यासोबत मंगलताई आहेत, त्या देखील घरी आल्या आहेत. आता घरी आल्या आहेत पण मात्र पुढचे प्रश्न जे आहेत ते कायम आहेत. कसे काढायचे आता? आमचं लहान बाळ आहे, साखर आहे, बी पी आहे, मला राहायचं कसं या घरात? नि चिखलात नि गाळात नि मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे. आता कुठं जायचं आम्ही सांगा? काय खायचं, काय जगायचं? काय नोकरी नाही, नवरा मिळाय माझा, मुलासनी काय आमच्या नाही, मुलं सर्व्हिसला नाही. काय खायचं, काय या गाळात जगायचं आता कसं? तो मोठा प्रश्न पडला. सगळे साहित्य गेले, आमचं काही राहिलं नाही घरात. सरकार 10,000 रुपये देणार आहे. काय करायचं 10,000? कोणची कोणची वस्ती घ्यायची? खायचं काय? दवाखान्याला औषध आणायचं काय? 3,000 औषध आहे मला, शुगरच्या इंजेक्शन चालू आहे. ते खायचं काय आणि आणायचं काय आणि चालवायचं कसं? तो प्रश्न आहे. घर नीट करायला किती पैसे लागतील? हां, किती लागतील बघा. आता सरकार ठरवाय पाहिजे. आता त्या 10,000 काय करणार आम्ही? असा प्रश्न येऊ मोठा पडलेला आहे. कोण कोण आलं होतं इकडं? मुख्यमंत्री आले होते का? होय, आले होते. मुख्यमंत्री येऊन गेले? मुख्यमंत्री नाही आले. मग मुख्यमंत्री नाही आणि कोणते देवेंद्र फडणवीस नाही आले. नाही आले. 2005 हा ते आलते. कोण आलते? सोनिया गांधी, विलासराव देशमुख आलते, आर आर पाटील आलते. त्यावेळेला सगळे आली आणि चांगली आमची व्यवस्था केली. चांगली आम्ही राहिलो, चांगल्या ठिकाणी ठेवली, चांगली मजत आम्हाला मिळाली. अजून आम्ही शाळेत आहे तर घराकडे मजत पोच झाली आमची. त्या पावटी कुणी आमच्याकडे आलं नाही, सरकारने बघितले नाही, काय नाही. सरकारचं कोणीच आलं नाही? कोणीच आलं नाही. त्यांनी दोघं कोण आले नाहीत बघा. देवेंद्र फडणवीस बी नाही, मोदी सरकार नाही, कोणी आलं नाही. 2005 त्यांनी आणतील की सोनिया गांधी स्वतः आणते. होय, स्वतः आली. आणि विलासराव देशमुख दोनदा आले, आर आर पाटील आले. ते काल आलेला कोण रे गुरु? शरद पवार आलते. शरद पवार आले. येऊन आता बी सांगून गेल्या. शरद पवार येऊन गेले. येऊन गेले काल. सांगून गेले. सांगून गेले. काय करायचं? हे सरकार मदत करेन असं वाटतं की नाही? आता काय माहित काय करते. आता 10,000 नंतर काय करायचं सांग? मिळाले 8 माणूस आहे. नाही अजून काय, आत्ताच येऊन इथं बसलोय बघा. हे बघा पसा. खायचं काय, औषध काय आणायचं, परपंच काय घ्यायचं? 8 आहे आम्ही. 8 जण आहे. काय काय? 3,000 औषध आहे मला महिन्याला. पोरं काय करतात? पोरं काय हेच की सेंटरिंग काम. ते पण आता मातीचं बंद झालं. बंद झालं. सेंटरिंग काम करतात पोरं, काय करत नाही. प्रश्न मोठा आहे हो, असं व्हायला नाही पाहिजे. काय करायचं सांगा? पोय पाहुण्याकडे जाऊन किती दिवस राहणार आम्ही? काय बरोबर झालं सरकारने? आता काय जाहीर केले 10,000 म्हणजे कुटुंबाला? माणशी नाही, कुटुंबाला 10,000. काय करायचं आता? तुमचं आणायचं, हातरून घ्यायचं, कांबरून घ्यायचं, का भांडी घ्यायची? सगळं होऊन गेले. काय करायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हां, या ठिकाणी आता जर पाहिलं आपण तर बऱ्यापैकी गाळ आहे. त्यांना आता सांगितलंय की शाळा सुरू असल्यामुळं त्यांना तिथनं ज्या ठिकाणी जो कॅम्प लागला होता तो कॅम्प आज बंद झालेला आहे. आणि लोकांनी थोडेफार जी घरं आहेत ती आता स्वच्छ केलेली आहेत पाण्याने. जर इकडे पाहिलं तुम्ही तर अशा पद्धतीने ही जी घरं आहेत ती स्वच्छ केलेली आहेत अगोदर येऊन. आता ही घरांची जर व्यवस्था जर पाहिली, अजूनही पाणी जे आहे भिंतीला लागलेलं ते दिसून येतं. विंचूकाट्याची जी भीती म्हटलं जातं, साप वगैरे, त्याची देखील भीती आहे. त्यामुळे लोकांनी घरं स्वच्छ केली आहेत. आता इथं आलेले आहेत, मात्र जे घरातील जे साहित्य आहे अन्न पाणी तयार करण्यासाठी ते अद्यापपर्यंत जे आहे ते तयार झालेलं नाही. त्यामुळं या ठिकाणची जी घाण वगैरे आहे लोकांनी बाहेर काढलं आहे, घरं स्वच्छ केलेली आहेत. अशी परिस्थिती जरी असली तरी लोकांना राहण्या जो योग्य ही घरं अजून अद्यापपर्यंत नाही. कारण जी रोगराई आहे त्याची भीती कायम आहे. लोक स्वच्छता करत आहेत कारण ही जी बाहेरची जी घाण आहे ती बाहेर जरी काढली असती तर ती उचलणं गरजेचं आहे. महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो शहरामध्ये, ते पाहू शकता तुम्ही. लोकांनी घरं स्वच्छ केली आहेत, मात्र जर आज जर पाहिलं तर तुम्ही की आज जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की लोकांनी घरं जरी स्वच्छ केली असतील तरी बाहेर अजूनही
जे आहे अस्वच्छता आहे, लोकांनी घरातील माती काढलेली, मात्र हे जे सामान आहे अशा पद्धतीने संसार सुरू होऊ शकत नाही लोक. हां, तर त्यामुळं आज लोक जे आहे पुन्हा एकदा कॅबमध्ये परत आलेली आहेत. मात्र लोकांचा जो प्रश्न आहे तो कायम आहे आणि घरातला जो संसार आहे ते करू शकत नाही, म्हणजे ते संसार उपयोगी साहित्य ते धुतलेलं आहे त्यांनी. मात्र तरी अद्यापपर्यंत म्हणजे हे जे घर आहे या घरातील गॅस वगैरे सिलेंडर याच्यात सगळं पाणी गेलेलं आहे, त्यांनी ही घरं धुवून काढली आहेत. आता प्रश्न आहे तो संसार कसा सुरू होणार, कारण संसार एका क्षणात सुरू होत नाही. आणि हे जर बाहेर पाहिलं तर हे आहेत ड्रेनेज आहेत आणि हे ड्रेनेज कम्प्लीट पाण्याने पूर्ण भरलेली आहेत, याचा अर्थ ही पूर्णपणे ब्लॉकेज आहेत किंवा याच्याखालचं जे पाणी आहे हे अद्यापपर्यंत गेलेलं नाही. आणि समोर पूर्ण ही जी गल्ली पाहत असाल तुम्ही, सध्या मी आहे शिरोळ तालुक्यामध्ये आणि ही परिस्थिती लोक आज घरी आल्यानंतर त्यांच्यासमोर आहेत. काल ज्यावेळेस ते छावण्यावरती होते किंवा त्यांची जी सोय केली होती कॅम्पवरती तिथून येऊन त्यांनी घरं स्वच्छ केली होती, मात्र आता ज्यावेळेस ते घरी आलेत त्यांनी घरं स्वच्छ केली आहेत, मात्र हा जो परिसर आहे अद्यापही आरोग्यास त्यांच्या हानिकारक आहे किंवा त्यांच्यासाठी राहण्यायुक्त नाही आहे, राहण्यास योग्य नाही आहे. त्यामुळं ही परिस्थिती आहे. तुम्ही जर पाहाल अजूनही काही घरामध्ये पाणी गेलेलं आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. मात्र जी घरं आहेत ती घरं आता स्वच्छ केली आहेत आणि लोकं ते स्वच्छ करत आहेत. अशा पद्धतीने जर पाहिलं तर बऱ्यापैकी पाणी काढण्याचा प्रयत्न लोक करत आहेत आणि हे जे पाणी आहे अजूनही शिरोळ या येथील झोपडपट्टी शिरोळच्या जवळ असलेल्या नृसिंहवाडी इथं आहे. आणि ही जर जवळजवळ ही पूर्ण झोपडपट्टी, यामुळं झोपडपट्टी जर तुम्ही पाहाल नजर टाकाल तर ही पूर्ण झोपडपट्टी जी आहे तुमच्या लक्षात येईल की जी नजर टाकल्यानंतर की वरचा भाग जो दिसतोय तुम्हाला हा पूर्ण नजर जोपर्यंत जाईल ही पूर्ण झोपडपट्टी आहे. आणि ही झोपडपट्टी हा भाग अजूनही पाण्यात आहे आणि लोकांनी घरं स्वच्छ केली आहेत, मात्र या भागामध्ये आतला भाग स्वच्छ झाला असला तरीही बाहेरचा जो भाग आहे तो पूर्णपणे अजूनही चिखलाचा आहे. आणि ही जी घरं आहेत ती पूर्णपणे अजूनही पाण्यात आहेत. उद्या हाच उद्या जसं जसं पाणी हे होईल त्यानंतर ही लोकं जी आहेत यांना पुन्हा येतील. पण मात्र सध्या कॅम्प बंद झालेत काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी मंदिरात वगैरे लोक राहत आहेत, मात्र जी सुविधा होती ती आज बंद झाली. शाळांमधली यांना काही पॅकेट दिलेत की लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा संसार सुरू करण्यासाठी, मात्र आज निश्चितपणे आजी बाहेरच बसलेल्या आहेत. त्या घरामध्ये राहण्याजोगं योग्य ते घर नाही, वास देखील खूप येतो आहे. आम्ही इथं उभा जरी असलो तर वास जो आहे ते तुम्ही विचार करू शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात नाकामध्ये झिंझिणा आणणारा हा वास येतो आहे, घसा दुखतो आहे. असे आजार म्हणजे असा आजार किंवा असा त्रास इथे लोकांना होताना दिसतो आहे. सध्या आहे नृसिंहवाडी येथील झोपडपट्टीमध्ये आणि या झोपडपट्टीमध्ये अशी परिस्थिती आहे.